आपण आता बाळूमामांच्या घरामध्ये आलेलो आहे, जिथं बाळूमामांचा जन्म झाला. आणि तर आपल्याला इथं आल्यावर किती म्हणजे माहिती समजली की मामांनी इथून जाताना श्राप सुद्धा दिलेला आहे. वडिली भीमाने भैरूला मारलं, इथे मारल्यावर कापशीत वळ उठत तिथं बाळू माझ्या पाठीत. आणि हे घर तुम्ही किती रुपयाला घेतलं? तर आम्ही ज्योतिबा करून वगैरे झालेलंच आहे आणि आम्ही आलेलो आहे ते म्हणजे बाळूमामांच्या जन्मस्थळाजवळ. आणि हा त्यांच्या घराकडे जाण्याचा मार्ग आहे. आम्ही आता निघालो आहे त्यांचं घर बघायला. आणि हे जे गाव आहे ते आहे अक्कोळ, तिथं पण लिहिलेलं आहे. आणि पुढे सुद्धा एका पाण्याच्या टाकीवरती लिहिलेलं आहे श्री बाळूमामा जन्मस्थळ घराकडे जाण्याचा मार्ग. आणि घर आलं सुद्धा नाही काय, त्याच्यातून मार्गच आहे, मार्गच आहे अजून. आलो आलो घराजवळ आलो. घर आलेलं आहे. फरशी तुम्ही घातल्या काय? पहिली अशी जमीन म्हणजे भुई असेल ना, भुई चारवलेली. हा त्यामुळं तुम्ही इथेच राहताय? नाही आम्ही राहिले. ही देवाची जागा आपली तुम्ही घेतल्या? मग ही कधी घेतली तुम्ही जागा? 1968 ला. आपण आता बाळूमामांच्या घरामध्ये आलेलो आहे, जिथं बाळूमामांचा जन्म झाला. आणि हे जे आजोबा आहेत त्यांनी हे बाळूमामांचं घर घेतलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल की हे घर त्यांनी किती साली घेतलं, किती रुपयाला घेतलं, कोणाकडून घेतलं, ही माहिती आपण आता त्यांना विचारूया. ते आपल्याला व्यवस्थित सांगतील. तर मी आता त्यांना विचारते, हे जे आजोबा तुम्ही घर घेतलं ते किती साली घेतलं? 1968 साली. 1968 साली. 68. आणि हे घर तुम्ही किती रुपयाला घेतलं? 1800 रुपये. 1800 रुपयाला. आणि म्हणजे त्यांचे कोण नातेवाईक इथं आधी राहत होते? नाही, आम्हीच होतो भाड्याने. भाड्यानेच होता? हो आम्हीच होतो. हा हा. मग तुमच्या कुणी वडिलांनी घेतलं? आमच्या वडिलांनी घेतलं. वडिलांनी घेतलं? मी एवढा होतो. म्हणजे 8-9 वर्षाचे होता त्यावेळेस. 8-9 वर्ष. मग आता तुमचं वय? आता वय माझं 72 आहे. 72. मग आता इथं म्हणजे भाविक भक्त किती येतात? मस्त येते. आता तकल तर गर्दी. काल रविवारी गर्दी. मावशीची गर्दी. 10,000 प्रसाद केला. 10,000 माणसांचा? 10,000 रुपयाचा प्रसाद केला. 10,000 रुपयांचा? आणि मग ते कुठं प्रसाद वाटत करता? तिथे आता तुमच्या गाड्या थांबल्या तिथं. तिथं रस्त्यावर? रस्त्यावर. तिथं दाटण होते हो. हो इथं ते जागा पुरे नाही. प्रसादला जायचं. प्रसादाला येतात माणसं. म्हणजे इथं पण भरपूर भाविक भक्त येतात. आता उद्या तर लय गर्दी. उद्या का? उद्या रविवार. रविवार. हा हा. तुम्ही इथं राहताय का फक्त इथे येऊन सेवा करताय? आता तुम्ही कुठे राहताय? आता स्टँड रूमची 4 गुंठे जागा आहे. ह्या बाळूमामांच्या कृपेनं आम्हाला मिळाली. बाळूमामांच्या कृपेनं? म्हणजे अशी कोणी दिली आहे का तुम्ही स्वतः घेतली? स्वतः घेतली आहे इकडे. मग तुम्ही आता काय करता? म्हणजे इथली सेवा तर करताच तुम्ही, सेवेच्या व्यतिरिक्त काय करता? शेती करता. शेती? मग तुमची आता शेती किती? आमची काही नाही. देवाची? नाही, देवाची कुठली, चौथ्यानी करता लोकांची. हा म्हणजे वाटे, वाट्याने घेतली. वाट्याने. हा हा. आणि त्यावर तुम्ही 4 गुंठे जमीन घेऊन घर बांधलं? घर बांधलं. मग आता तुमचा म्हणजे मुलं वगैरे देवाची सेवा करतात? मुली, 3 मुली 1 पोरगा. हा. मग ते सेवा करतात का? येतात की? येतात. आता खाली मुलीने प्रसाद घातली 10,000 चा. तुमच्या मुलगीनं? मुलगीनं. मग ते इथं जायचं असं कुणीकडे? इथलकरंजीसना. इथलकरंजीसना. प्रसाद घालायसाठी आलती. म्हणजे असं कोण ना कोण तरी प्रसाद घालतच असतं? घालतच. हा हा. मग इथं देवाची आरती वगैरे नित्य पूजा सगळी होत असते? सगळी होत असते. सकाळी संध्याकाळी तुम्ही करताय? आम्ही करतो. शेजारपाजार लोक येतात. हा हा. बाळूमामांचा असा तुम्हाला काही म्हणजे अनुभव आलाय का? अनुभव आम्हाला काय आला नाही. हा. फक्त ही जागा मिळाल्यावर आम्हाला 4 गुंठे जागा आम्हाला मिळाली. म्हणजे ह्या जागेवर अजून जागा तुम्हाला मिळाली? होय. आमची जमीन नाही, काही नाही, काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही मूळचे कुठले? देखणार. गडिंगलाच. गडिंगलाच. मग इथं कशाला कामासाठी? पोटासाठी आला. पोटासाठी आल्यावर तुम्ही रोजगार करून ही जागा घेतली? जागा घेतली. आणि ह्या जागेवर तिथं तुम्ही अजून 4 गुंठे चांगल्या रोटच जागा घेतली? रोटच जागा घेतली. म्हणजे देवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला छान प्रसाद मिळाला? छान प्रसाद मिळाला. 5 जनावर आहेत. बरोबर आहे. दूध दुग्ध घरात आहे. सुखी आहे. आणि काय पाहिजे? आणि काय पाहिजे? बाळूमामांची कृपा. कृपा.
तिथं बसल्यानंतर ह्या आजोबांनी अजून थोडी माहिती सांगितली, ती म्हणजे तिथे एक देवळी आहे त्या देवळीविषयी, आणि त्या देवळीत एक नाग होता आणि त्या नागाला मारल्यानंतर काय झालं ते छोटीशी कहाणी किंवा कथा हे आजोबात आपल्याला सांगतील. इथं साप आणून ठेवलं मामा मामाने हो साप नागानं नागानं तीन दिवस कोणाला सांगून कोण सांगितलं सांगून तिने बकऱ्यात गेलं. बकऱ्यात गेलं मग गल्लीला सांगितलं सगळं साप आहे साप आहे. बहिणीनं लगेच भावाची गल्लीने भीमाने भैरूला मारलं. इथे इथं मारल्यावर कापशीत वळ उठत तुझं बाळू माझ्या पाठीत मामांच्या पाठीत वाटीत साप मारल्यानंतर त्यांना काय झालं? जास्त लकवा मारला काय झालं? त्यांची लग्न झाली काय झालं? म्हणजे त्यांना शिक्षा मिळाली. शिक्षा मिळाली. आणि तिथे जे घोंगडं अंतरलं आहे तिथं बाळू मामांचा जन्म झालेला. तर आता आपल्याला हे जे आजोबा आहेत ते बाळू मामांच्या लग्नाची सुद्धा एक छोटीशी जी गोष्ट आहे ती सांगणार आहेत. बाळू मा लगीन नको म्हणाल ते आई बाबांनी बळण लावलं, भणीची पुरगी करून आणलं सत्यवाची करून आणलं. मग त्या टायमाला लगीन बळण होऊ म्हटलं मामा, बळण होऊ म्हटलं पर एकच ताकीद दिलं, ज्या टायमाला पंक्ती मंडपात बसतील त्या टायमाला मळ जाईल. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याचा आम्ही ते मालिकेत बघितलं. मग कसं झालं लागलं मड गेलंच जेवताना ठसका लागला त्या ठसक्यातच उडाला. तर मामांचं आता आपण घर बघितलं, त्या देवळीविषयी सुद्धा माहिती ऐकली, आणि आता तिथे जे घोंगडाचं अंतरलेलं आहे तर त्या घोंगड्याची सुद्धा एक अशी गोष्ट आहे आणि काठी सुद्धा आहे पण ती तिकडं मंदिरामध्ये आहे. तर ह्या घोंगड्याची काही जी गोष्ट आहे ते सुद्धा आता आजोबा आपल्याला सांगतील. घोंगड्याची महिमा म्हणजे बाळू मग जलमलेली जागा. हा मग तिथे एक माणूस बसत होता, मग दुसरा एक माणूस आला त्याला काटीन पडविला, ह्या जागेला बसायचं नाही. टिपरीचा माणूस टिपरी कुणी बडवलं टिपरीवाल्याच्या माणसाने तिथं बसायचं नाही म्हणून मी बाकडं केलं तिथं बसू द्यायचं नाही कुणाला कुणाला माणसाने सांगितलं नाहीच की म्हणून बाकडं टाकलं मी. बाळू म्हणतो म्हणजे ते घुमडं बाळू मामा स्वतः अंगावर स्वतः अंगावर घेतलं मग ते नंतर आणून इथं ठेवलंय. होय मग बाळू मामांची समाधी तर आदमापूर नाही त्याच्या आधी होतं की ते बाळू राहायला. हा हा म्हणजे त्यांची भरपूर घोंगडे असतील. लगीन मी पण इथं होतो होते मी. हा हा लग्न त्यावेळेपासून ठेवलेच. मग आता आम्ही काय करणार? आता आम्ही बाहेर थांबलेलो, त्यावेळेस आमच्या बरोबर एक दादा आले. त्या दादांनी सांगितलं की बाळू मामांनी इथून जाताना गावाला एक श्राप दिलेला आहे. हा बाळू मामांचा श्राप काय? ते श्राप आहे म्हणजे असा आहे की आता मला आमची तंबाखूचं म्हणजे पीक चांगलं असतंय कापून पडतंय, पासा पासा उडणं झालं की जरा ढग उठला की पाऊस पडायचा म्हणजे ते पीक पूर्ण वाया जाते. वाया जाते चार ठेमा पडले की तंबाखूला किंमत नाही. नाही कोण विचारत मी म्हणजे ते पूर्ण नुकसान ह्या गावाला झेलावं लागतं. उत्पन्न एवढं नाही आता इथं पीक कोणती घेत या गावात? तंबाखू आहे साईड आता एका घेतात तंबाखू घरात गोडाऊन भरलेले खपन आणि तर तंबाखू म्हणजे करायला परवाना आहे. आमचं आहे काय पण ते पिकतच नाही. पिकतोय माझ्याकडे मामा कापणीच्या टायमाला पाऊस येतो. ज्यावेळी आपल्याला भरायचं असते की नाही त्यावेळी पाऊस येऊन नुकसान. आता जरा आबू उठलं की आता किती आबू झालाय पाऊस पडला पाऊस पडायला झाला आणि जरा उठलं चालू झाला. आता या वर्षी तर डबल लावणी झाल्या तंबाखूला मामांचा शाप आहे काय? शापच. तर आपल्याला इथं आल्यावर किती म्हणजे माहिती समजली की मामांनी इथून जाताना श्राप सुद्धा दिलेला आहे आणि आज अखेरपर्यंत तो हे गाव भोगत आहे. तर हे आहे बाळू मामांचं जन्मस्थळ, म्हणजेच ह्या घरामध्ये बाळू मामांचा जन्म झालेला. हे घर आता तुम्ही बघून घ्या आणि ह्या पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे तो आहे बाळू मामांनी जी समाधीला जाताना काठी दिलेली त्या काठीचं मंदिर आणि मेटके येथे जो खांब रोवलेला त्या खांबाचं मंदिर, त्याचबरोबर सतवा देवींचं मंदिर आणि बाळू मामांचं मंदिर आणि आदमापूरचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे तो सुद्धा व्हिडिओ आपला पुढचा येणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि अजून आपण बाळू मामांचे व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा नक्की जाऊन बघा बेलवडे ह्या गावातील.